त्यांना यायच्या अगोदर कसं कळलंय, उगाचच सभा सुरू व्हायच्या अगोदर फक्त गैरसमज पसरवायचे. तुझ्या सभेला जी माणसं आली, दापोली मतदारसंघामध्ये किती होती त्यांनी मोजून दाखवावीत ना, त्यांनी नावानिशी सांगावं बाबा ह्या गावामध्ये इतकी इतकी लोकं आली. मी चॅलेंज देऊन सांगतोय, आज किमान 50,000 लोक कार्यकर्ते शिवसैनिक आज गोळीबार मैदानामध्ये सभेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यापैकी दापोली मतदारसंघामधील 35,000 ते 40,000 जनता ही दापोली मतदारसंघामध्ये असेल, ही माझं चॅलेंज आहे. आपण ही पत्रकार बांधव आहात, आपण सगळ्यांनी कुठल्याही व्यक्तीला विचारा, मी कुठलं बंधन टाकणार नाही. दापोली मतदारसंघाच्या आणि कोकणाच्या बाहेर एकही व्यक्ती निघणार नाही, माझं चॅलेंज आहे. त्यांच्या सभेला कराड, सांगली, त्यानंतर नवी मुंबई, त्यानंतर ठाणे, मुंबई अनिल परब जिथे विभाग प्रमुख आहे तिथल्या बसेस इथे काय करत होते त्या दिवशी, आणि खास करून सांगली आणि कराड कोकणाचा काही संबंध नसताना सांगली कराडचे जिल्हा प्रमुख होते व्यासपीठावरती, तिथली काही लोक होती तिथल्या गाड्या होत्या, मग तिथली लोक इथे काय करत होती, सिंधुदुर्गची लोक होती, वैभव नाईक यांच्या मतदारसंघातून लोक आली होती. आणि म्हणून मला वाटतं जे काय दुधका दूध पाणीचं पाणी व्हायचंय ते आज मैदानावरती आज बघायला मिळेल, जे उत्तर द्यायचे ते शिवसैनिक उत्तर देतील. सर एकीकडे असं म्हटलं जात आहे की कोकणवासी त्यांनी असं म्हटलं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेची ही शेवटची सभा ठरेल, कारण की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्र बदलणार आहे. संजय कदमची काय लायकी आहे, त्याला सुप्रीम कोर्टचं आदेश कळतो तरी का, त्याला इंग्लिश तरी वाचता येतं का, हा पहिला प्रश्न आहे. त्याला इंग्रजी वाचता येत नाही, त्याला बोलता येत नाही, ऑर्डर इंग्रजीमध्ये निघणार आहे, म्हणून त्याला त्याची ती लायकी नाही शिंदे साहेबांवरती बोलण्याची किंवा सुप्रीम कोर्टाच्या वरची टिप्पणी करायची त्याची तेवढी लायकी नाही. सर एकीकडे असं म्हटलं जातं पूर्ण देशाचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, ही सभा कशी विशेष ठरणार आहे आणि आज काय महत्वाचे मुद्दे उपस्थित केले जातील, त्यासोबतच कशा पद्धतीनं जे विरोधक आहेत त्यांचा समाचार घेतला जातो. नाही बघा, शेवटी आजचं सभेचं नियोजन करायचा आग्रह हा रामदास भाईंनी किंवा योगेश कदमनी किंवा शिंदे साहेबांनी करण्यापेक्षा शिवसैनिकांनी केला. जो तमाशा इथे 5 तारखेला काही लोक करून गेली आणि ज्या पद्धतीने टीकाटिप्पणी केली गेली, रामदास भाईंबद्दल जी वक्तव्य केली गेली त्याबद्दल खेड, दापोली, मंडणगड, कोकणामधील शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, राग आहे, रोष आहे, आणि तो आम्हाला व्यक्त करायचा आहे अशी भावना जेव्हा शिवसैनिकांनी व्यक्त करून दाखवली त्यावेळेला निर्णय घेतला की इथे आपण सभा घ्यायची आणि त्याला उत्तर आम्हाला शिवसैनिकांना उत्तर द्यायचंय अशी शिवसैनिकांच्या मागणीनुसार आग्रहानुसार आपण हा मेळावा घेतलेला आहे. सर उद्धव गटाकडून असं वारंवार सांगितलं जातं की कोकणवासी जे आहेत ते आमच्या सोबत आहेत, यांच्यासोबत कोकणवासी नाही. मग कोकणामधली सभा घ्यायला तुम्हाला सांगली आणि कराडवरना लोक का आणावी लागली ह्याचं उत्तर द्यावं. त्या दिवशी सांगली आणि कराडच्या बसेस इथं काय करत होत्या, तिथले लोक इथं काय करत होते ह्याचं उत्तर द्यावं. जर का कोकण पाठीशी असतं मग तुम्हाला बाहेरना लोक आणावी लागली नसती.